नमस्कार मंडळी. तर मी आज बनवणार आहे मेथीच्या भाजीचा पराठा. मेथीची भाजी मुलं जास्त खायला बघत नाहीत, थोडी तुरट लागते म्हणून. मग मुलांसाठी म्हणून असं बनवायचं आहे. मेथीपासून आपल्याला मेथीची भाजी इथं बारीक चिरून घेतलेली आहे. मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, मिरची बारीक करून घेतलेली आहे, थोडंसं जिरं, 2 चमचे तीळ, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. आता मी हे एका भांड्यात एकत्र करून घेतले. आता हे आपल्याला छानसं मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं पीठ भिजण्यासाठी असंच ठेवायचं आहे. चला तर आपण मळून घेऊया. तर मी इथं सगळे जिन्नस एकत्र करून पीठ मळून घेतलेलं आहे. हे असंच 10 मिनिटं ठेवायचे आहेत आपल्याला. तर चला, आपलं पीठ भिजलेलं आहे. आता आपण लाटी लाटून घेऊया. तर मी इथं तवा तापायला ठेवला आहे. आपली लाटी तयार झालेली आहे. तर बघा, आपली लाटी तयार झालेली आहे. आता आपण भाजून घ्यायचं आहे. याला जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला. हे पहा, मी आता पराठा भाजायला घेतला आहे. मस्तच होतोय. मुलं जास्त करून खायला बघत नाहीत, किंवा सकाळच्या वेळी नाश्त्यालासुद्धा हे पटकन होते, अगदी 5-10 मिनिटातच होतंय, किंवा मुलांच्या डब्यासाठीसुद्धा चांगला आहे हे पदार्थ करून डब्याला घालण्यासाठी. इकडं भाजी पण खातात आणि पराठा खाल्ल्यामुळं त्यांचं पोट पण भरेल. मुलांची सकाळची शाळा असते तेव्हा मुलं रोज भाजी चपाती खायला कंटाळतात. मग अशी रेसिपी करून आदनामधनं करून दिलं की तेही खुश आणि आपणही खुश. मी आता दुसरी बाजू भाजून घ्यायले. बघा, छानच होतो आहे आपला पराठा. चला तर, आपला पराठा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, तुम्हीही करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.